नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊसमध्ये तुम सर्वांत स्वागत करतोय. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात अशा विविध राज्यातील बनाना हाऊस टिश्यू कल्चर केळी रोपांच्या सक्सेस स्टोरीज तुम्ही बघत असता. ही जी बाग आहे ती आहे परभणी जिल्ह्यातील आणि तालुका पण याला परभणीच आहे. गाव कुठलं आहे? बोरवंड बुद्रुक. बोरवंड बुद्रुक तालुका आणि जिल्हा परभणी. इथली सतीश सॉरी अमित संजय पाठक हे शेतकरी आहेत आणि ह्यांची बाग आहे. एकूण रोपांची संख्या किती आपली इथं? 2300. अंतर किती ठेवलेलं आहे आपण? 6x5. बर, एकूण सगळं क्षेत्र इथे किती आहे? 2 एकर. नाही, केळीच नाही, टोटल क्षेत्र किती आहे? 12 एकर. काय काय त्याच्यामध्ये आता? आता बाकी सगळं ऊसच आहे. 2 एकर टरबूज आहे. 2 एकर टरबूज आणि ऊस. आणि हे केळीचं क्षेत्र किती आहे? 1.5 एकर. 1.5 एकर. अंतर आपण हे इथं किती ठेवलेलं आहे? 6x5. 6x5. आणि आज साधारणपणे किती महिने पूर्ण होत आलेले? 6 महिने. 6 महिने. तर 6 महिन्याची ही बाग आहे. तसं तर ऍक्च्युअलमध्ये थोडस रान हे एक लेवल नाही, मुळात काही ठिकाणी पाणी साचते ह्या कोपऱ्याला त्या कोपऱ्याला. तिथं थोडस रोपांची वाढ ही खाली झाली आणि जिथं एकदम प्रॉपर निचऱ्याचं रान म्हणू आपण, जिथून पाणी वाहतंय एकदम निचरा होऊन जातोय अशा ठिकाणी एकदम चांगल्या पद्धतीची कंडिशन आहे. आणि येणाऱ्या साधारणतः 1 महिना ते 1.5 महिन्याभरातच इथली ही डिलिव्हरी स्टार्ट होईल आणि निश्चितच 25-30 किलोचे ऍव्हरेज इथं बसायला काहीच अडचण येणार नाही अशा पद्धतीची ही बाग आहे. तर ह्या क्षेत्रात पूर्वी काय होतं? सोयाबीन. आणि कसं कसं रान तयार केलं सांगा की? सोयाबीन गेलं, काय केलं? काय पळटी मारली ट्रॅक्टरनं, पुन्हा शेणखत टाकलं. शेणखत किती टाकलं? 20 ट्रॉल्या. 20 ट्रॉल्या ट्रॅक्टर म्हणजे तसलं डम्पिंगच्या का मोठ्या? नाही, डम्पिंगच्या. 20 ट्रॉल्या. आणि पुन्हा त्याला रोटर मारलं. बर, रोटर मारून पुन्हा ते बेड वरलं ट्रॅक्टरनंच. बर, म्हणजे लागवड बेडवर केली? हा नाही, बेडवर केली नाही. आम्ही बेड तयार केलं पण लावगण ते बेडच्या साईडला केली. मग ही परत बुजवलं का? हा परत बुजवलं पाळ्या टाकून. म्हणजे तुम्ही आधी मधन बेड तयार केलं, बेड काय म्हणू आपण त्याला, ट्रॅक्टर थोडक्यात दंड सोडला, तास सरीन मारली आणि त्या ह्याच्यावर लावली, लावताना बेडवर लावली. बर, आणि लागवड करताना साधारणपणे किती अंतर? आपण 6x5 ठेवलं. मग ते बेड जर ज्यावेळेस तयार केले त्यामध्ये शेणखत भरला का सगळ्या पूर्ण क्षेत्रात? नाही, पूर्ण क्षेत्रात टाकलेलं आहे. असं म्हणजे साधारणपणे खाली सरीत न लावता बेडवर लावली आणि परत त्यानंतर ही कसं काय मग सपाट केलं, काय केलं? पाळी बैलाय ना परत. त्यावेळेस म्हणजे काय केवढ्या उंचीची रोप होती त्यावेळेस? काही तिथंच होती. हा, म्हणजे पाडलं परत परत असं सपाट केलं. तर या एक 8 टेलर म्हणलं ना शेणखत तुम्ही? एक 7 ते 8 टेलर शेणखत. आणि आतापर्यंत ह्याला रासायनिक खताचा हप्ता किती वेळा दिलेला? 2 वेळा. 2 वेळा. आणि ड्रिप मधून काय खत किती अंतराने काय सोडताय का? ते महिन्याने सोडतो आम्ही, एक युरियाची बॅग, एक मॅग्नेशियम सल्फेट. तर एक साधारणपणे आतापर्यंत 2 झालेत, आणखीन एक डोस ह्याला होणं गरजेचं आहे. आता हे फळाचा डोस फळाचा, पण आता वेळ निघून गेलेला. म्हणजे जर बांधणी करायची झाली तर आता हा काय बांधता येणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचा विषय, जर तुम्ही बांधणी करणार नसाल तर दुसऱ्या तिसऱ्या महिन्यापासून ह्याला डबल लॅटरलची आवश्यकता असते, कारण मोकळं पाणी देता येत नाही. आता ही वाढ जी दिसते तसं तर एक चांगले पाऊस झाले मध्यंतरी, म्हणून तुम्हाला असं एकदम उजळून आले असेल. बरोबर, नाहीतर तसं ऊन आणि ह्या सगळ्या गोष्टी जर विचार केला तर एवढ्या पटीत ग्रोथ ही होत नाही. पण आता इथं चांगली ग्रोथ दिसते. म्हणजे जे शेतकरी चांगलं खताचं पाण्याचं व्यवस्थापन करतात अशा पद्धतीनं, तर तिथं काही अडचण ही न येण्यासारखी गोष्ट आहे. आणि याच माध्यमातून एक साधारणपणे आणखी 1.5 महिन्यात वेन आणि तिथून पुढे 1-3 महिन्यात हे, म्हणजे एक साधारणतः 4-4.5 महिन्यापर्यंत हे होईल. तर एक अंदाजे खर्च किती रुपयापर्यंत आलाय काय माहिती का तुम्हाला? केलेलंच नाही हिशोब. तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये कुठलं गाव तुमचं? बोरवंड बुद्रुक. बोरवंड बुद्रुक तालुका आणि जिल्हा परभणी इथली ही बाग आहे. अमित संजय पाठक यांची. आणि या बागेतूनच म्हणजे एक साधारणपणे एक प्रॉपर व्यवस्थापन इथं आता झालेलं दिसते अशा पद्धतीची ही बाग आहे.
निश्चितच येणाऱ्या भविष्यकाळात तुम्हाला ही बाग बघता येईल, त्याचे घड बघता येईल, अशा पद्धतीची बाग आहे परभणीमधली। तर यानंतर नवीन ठिकाणी नवीन शेतकऱ्यासोबत नवीन बागेमध्ये यांना भेटणारच आहे। तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद।